कपिलेश्वर जुने तलाव व जक्किनहुंडा येथील तलावातील दूषित पाणी बाहेर काढले जात आहे। कपिलेश्वर मंदिर बाजूला असलेल्या तलावातील अस्वच्छ पाणी अद्याप बाहेर काढले नाही। बेळगाव गणेशोत्सव अवघ्या 10-12 दिवसांवर येऊन ठेपल्याने तयारीला वेग आला आहे। मनपा प्रशासनामार्फत देखील शहरातील गणेशोत्सव विसर्जन तलावाच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे। इंद्रप्रस्थ नगर येथील कपिलेश्वर तलाव व जक्किनहुंडा तलावाची मंगळवारी स्वच्छता करण्यात आली। शहरातील सार्वजनिक गणेश मूर्तीचे विसर्जन कपिलेश्वर तलाव, जक्किनहुंडा तलाव, अनगोळ तलाव आदी ठिकाणी केले जाते। गणेशोत्सव जवळ आल्याने तलावांच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे। पावसाच्या पाण्याने तलावामध्ये दूषित पाणी साचल्याने ते पाणी मोटर इंजिनच्या सहाय्याने बाहेर काढून स्वच्छता केली जात आहे। जक्किनहुंडा येथील विसर्जन तलावातील दूषित पाणी काढते वेळी आपल्याला कर्मचारी पाहायला मिळतात। शहरात अलीकडे सार्वजनिक मूर्तीबरोबर घरगुती गणेश मूर्तींची संख्या वाढू लागली आहे। दरम्यान गणेशोत्सवानंतर 1.5 दिवस, 7 दिवस आणि 11 दिवसाच्या गणेश मूर्ती जक्किनहुंडा येथील तलावात विसर्जन केल्या जातात। येथील तलावात घरगुती गणेश मूर्ती विसर्जनासाठी गर्दी केली जाते। या पार्श्वभूमीवर तलावाची स्वच्छता करून गणेश विसर्जनासाठी तलाव सज्ज केले जात आहेत। महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव।